संवाद मराठी लाईव्हच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संदीप मुंढे, माजी सरपंच वासांबे मोहपाडा. उमाताई मुंढे, महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस रायगड, माजी जिल्हा परिषद सदस्य. राजस्थानातील शिवसैनिक मातोश्रीवर जोरदार घोषणाबाजी, उद्धव ठाकरेंना समर्थन. रसायनी वासांबा मोहपाडा परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उरण विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वासांबे मोहपाडा परिसरातील शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मशाल पेटवून घोषणा देऊन बाजारपेठेतून मशाल फिरवण्यात आली. यावेळी जो जो शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करतो त्याला गाडून शिवसेना पुढे जाते असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. दसरा मेळाव्याची दखल जगाने घेतली. कॅनडा ब्रिटनमध्ये मेळाव्याचे भाषण इतरांना भाषांतर करून सांगितले. एका बाजूला भाड्याने आणलेली गर्दी होती तर शिवतीर्थावर निष्ठावंत शिवसैनिक होते अशी टीका यावेळी उद्धव ठाकरेंनी केली. परिस्थिती काय तुम्हाला कल्पना आहे, पण मला चिंता अजिबात नाहीये. मी तर म्हणतो मी जे शिवतीर्थावरती बोललो तेच आजही बोलणार आहे आणि उद्याही बोलणार आहे. जी माझी भावना आहे ती भावना संडे का असेल ते तुम्ही सांगायचं. शिवसेनेला 56 वर्ष झाली आणि आजपर्यंत असे 56 काय कित्येक 56 पाहिले, पण ज्या ज्या वेळेला शिवसेनेवरती आघात करण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेला शिवसेना संपत नाही, उलट आघात करणाऱ्याला गाडून शिवसेना होती त्याच्यापेक्षा चौकट. दसरा मेळाव्याने मी तर म्हणेन दसरा मेळाव्याकडे जगाचं लक्ष होतं. तुम्ही म्हणाल जगाचा काय संबंध आहे, असं नाहीये. कारण मला नंतर जे आपले शिवसैनिक भेटायला येतात त्या काही शिवसैनिकांना कॅनडा असेल, ब्रिटन असेल, तिथून तिथल्या मराठी माणसांचे आणि हिंदूंचे सुद्धा फोन आले आणि त्यांनी सांगितलं, ते मला आश्चर्यकारक होतं. त्यांनी सांगितलं आम्ही तर सगळे एकत्र मिळून दसरा मेळावा बघत होतोच, पण विशेष म्हणजे तिथले काही स्थानिक लोक जे आमचे मित्र आहेत ते आमच्या सोबतीने बघत होते आणि त्यांना तुम्ही जे काय बोलताय ते आम्ही ट्रान्सलेशन करून सांगत होतो. म्हणजे जगभरात हे दृश्य गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिवंतपणा कशात आहे ते आपण दाखवून दिलेलं आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपले समर्थन असल्याचे सांगितले. शिवसेना तालुका प्रमुख रमेश पाटील, महिला आघाडी उपतालुका प्रमुख प्रीती कडव, विभाग प्रमुख अजित सावंत, महिला आघाडी विभाग प्रमुख सद्गुणा पाटील, शहर प्रमुख संतोष पांगत, उपशहर प्रमुख अनिल खराडे, माजी सरपंच नीलम पाटील, माजी सरपंच भाग्यश्री पवार, ग्रामपंचायत सदस्य अंजना भोईर, मीनाक्षी पाटील, शाखा प्रमुख मंगेश पाटील, शंकर भोईर, चिक्या भोईर आदी उपस्थित होते. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी. सिद्धिविनायक मसाले व कांडप केंद्र, आमच्याकडे सर्व प्रकारचे मसाले बनवून मिळतील. आता खोपोलीमध्ये प्रथमच मसाले बनवणं अजून सोपं, ना घरी न्यायचा त्रास, ना भाजायचा, ना सुकवायचा. आमच्याकडे मिरची मसाला खरेदी करा, आपणास भाजून सुकवून ताबडतोब दळून दिला जाईल. मिरची, अख्खा गरम मसाला, सुका मेवा आणि सर्व प्रकारचे धान्य, कडधान्याचे होलसेल तसंच किरकोळ व्यापारी चवीने खाणार त्यांना आम्ही बनवून देणार. एक वेळ अवश्य भेट द्या. शॉप सोमजाईवाडी भाजी मार्केट जवळ, खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. प्रोप्रायटर सौ कांचन संजय जाधव. संपर्क 90 49 22 60 40.